नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि जी नवीन यूट्यूब मंडळी आहे त्यांचंसुद्धा मनापासून वेलकम। तर ह्या रेसिपीसाठी खूप जणांची डिमांड होती की रेसिपी शेअर कर, तर मी घरचा डबा या सिरीजसाठी शूट करून ठेवले होते काही शॉर्ट्स व्हिडिओ, ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला डिटेल रेसिपीसुद्धा सांगते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची, जी आपण इडलीसाठी वापरतो तीच घ्यायची। स्वच्छ धुवून आपल्याला अर्धा ते एक तासासाठी छान भिजत ठेवायचे। ज्याप्रमाणे आपण इडलीसाठी उडदाची डाळ ग्राइंड करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला उडदाची डाळसुद्धा ग्राइंड करून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे, अशी जाडसर आपल्याला छानपैकी मिक्सरमधून ही डाळ काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची दीड वाटी मोड आलेली मटकी आणि ती छानपैकी बॉईल करून घ्यायची। मी बॉईल करताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकली होती, तुम्ही ते स्किप करू शकता। आणि छानपैकी त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 पाक्या लसणाच्या टाकायच्यात। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता। आणि हे छान मिश्रण आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे। त्याच भांड्यात ग्राइंड करण्याचं कारण असं की जी उडदाची डाळ त्या भांड्याला लागलेली असते ती ह्या मिश्रणामध्ये निघून जाते। तर अशा प्रकारे हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे। तर मटकी मोड आलेली जेव्हा आपण ग्राइंड करतो ती अशाप्रमाणे दिसते, त्याचं टेक्स्चर असं दिसतं। आता हे मिश्रण आपल्याला उडदाच्या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे। तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे, पाण्याचा वापर केला तर त्याचे वडे होणार नाही। तर इथे मस्तपैकी आपण मोड आलेली मटकी, मिरची, कोथिंबीर आणि थोडासा कांदा, लसूण टाकून मी हे छानपैकी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं। आता आपल्याला उडदाची डाळ जी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली आणि मटकी जी ग्राइंड करून घेतलेली ते आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आणि छान फेटून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर त्याच्यामध्ये अजिबात करायचा नाही आपल्याला। आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर ते आपल्याला छानपैकी मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर टाकली आहे फ्रेश, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, पण ते वडे पण दिसताना छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात। त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकली आहे आणि मी ते जिरं टाकते थोडंसं, जिऱ्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो। आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करायचं आहे, छानपैकी फेटून घ्यायचं आहे। पाण्याचा त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे, कारण जर पाणी वापरलं तर ते पूर्ण तेलामध्ये विरघळून जातील वडे। तर इथे मस्तपैकी आपले अशा प्रकारे मिश्रण तयार झालं आहे। इथे मी करते आहे सुक्या खोबऱ्याची चटणी, त्याच्यामध्ये मी थोडासा दाण्याचा कूट टाकला आहे, कोथिंबीर, मिरची आणि जिरं नंतर आपण टाकायचं। तर हे मिश्रण मी छान एकत्र करून घेतलं आहे आणि त्याची आपली अशी सुक्या खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे। कधी ओलं खोबरं नसेल तर तुम्ही असं ट्राय करू शकता। इथे छानपैकी गरम झालं आपलं तेल आणि चमच्याने आपल्याला ते छानपैकी जसे छोटे छोटे मेदू वडे आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला ते वडे तेलामध्ये तळून घ्यायचे छानपैकी। गॅसची फ्लेम जास्त हाय नका ठेवू, कारण ते करपण्याची शक्यता आहे। मटकी ऑलरेडी त्यांना वेगळा कलर येतोच, त्याच्यामुळे जर जास्त गॅस ठेवलं तर ते एकदमच काळपट होतील। त्याच्यामुळे गॅस मीडियम ठेवा किंवा लो ठेवा आणि असे छानपैकी तळून घ्या वडे। तुम्हाला जर याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर इथे बघू शकता मी मस्तपैकी छान वडे तळून घेतलेले आहेत आणि खूप छान लागतात। मी 2-3 वेळा ट्राय केले होते, पण मी ह्यावेळी जेव्हा पोस्ट केली तेव्हा खूप जणांचे मेसेज आले आणि खूप जणांना ही रेसिपी पाहिजे होती। त्याच्यामुळे मग मी जे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे घरचा डब्याच्या सिरीजसाठी थोड्या थोड्या शूट करून ठेवते, त्याच्यातच मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते। तर इथे मस्तपैकी बघू शकता आपले वडे छानपैकी तळून झालेले आहेत आणि एकीकडे करते मी छानपैकी तडका। तडकामध्ये मी जिरं टाकते, खूप सारा कढीपत्ता आणि थोडंसं हिंग आणि ते मी छानपैकी चटणीवरती टाकून देते। चटणीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आपल्याला ही चटणीसुद्धा खूप छान होते सुक्या खोबऱ्याची, जर तुमच्याकडे कधी ओलं खोबरं नसेल तर ऑप्शन म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता। तर इथे अशा प्रकारे आपले मोड आलेल्या मटकीचे वडे छानपैकी तयार झालेले आहेत। जर कधी तुमच्याकडे मोड आलेली मटकी जास्त असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता, किंवा खास वड्यांसाठीसुद्धा मटकीला मोड आणून त्याचे वडे करू शकता। तर इथे मी मस्तपैकी असे नाश्त्यासाठी त्यांना मटकीचे वडे आणि छान सुक्या खोबऱ्याची चटणी केली होती आणि खूप छान झाले होते, एक वेगळी टेस्ट येते आणि क्रिस्पी होतात हे वडे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा।
आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, आजची रेसिपी आवडली असेल. आणि नवीन असाल तर आपली घरचा डब्बा ही सिरीज बघायला विसरू नका. तिथे तुम्हाला रोज नवीन भाजी आणि रोज नवीन नाश्त्याची रेसिपी बघायला मिळेल. अशाच मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत नक्की घेऊन येणार आहे. तुम्ही सपोर्ट करा आणि जसा सपोर्ट देताय तसा तुमचा सपोर्ट कायम ठेवा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर रेसिपी केली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झाली होती. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.